लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ महाराष्ट्रात प्रत्येक पक्षानं नाशिकमधल्या काळारामाची पूजा करत फोडलाय. मात्र याच नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचं घोडं उमेदवारीवरून आणलंय. बघूया. नाशिकमध्ये जागा वाटपाचं त्रांगडं. अंतर्गत वादात महायुतीचा उमेदवार ठरेना. शिवसेनेतही उमेदवारीवरून वाद. नाशिकचे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे हेमंत गोडसे. मात्र या जागेवर सुरुवातीलाच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. भाजपला ही जागा सोडल्यास निवडून येणं सोपं जाईल असा तर्क लावत भाजपनं नाशिकच्या जागेवर दावा केला होता. तर दुसरीकडे नाशिकच्या मेळाव्यात श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने जे हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. शिवसेना आणि भाजपच्या दाव्यानंतर मग राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला. दिल्लीतूनच आपली उमेदवारी ठरल्याचं भुजबळांनी म्हटलं. हे सांगता ते खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलंय याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला. आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया नाशिकला. ते म्हणजे नाही, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून. म्हटलं नक्की हो म्हणजे तुम्हालाच उभं करू. मात्र त्यानंतर पत्रकार परिषदेत भुजबळांनी स्वतःच माघारीचीही घोषणा केली की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. भुजबळांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षानं नाशिकवर आपला दावा कायम ठेवलाय. हे देखील म्हणाले की मी जरी उमेदवार म्हणून माघार घेतली असेल तरी पक्षाने त्या जागेवरनं माघार घेतलेली नाही. एकीकडे उमेदवारीचा तिढा सुटत नसतानाही दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी मात्र जोरात प्रचाराला सुरुवात केली आहे. मुंबईतही त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं होतं. असं असलं तरी शिवसेना शिंदे गटातच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. हेमंत गोडसे उमेदवारीसाठी आग्रही आहेतच. तिकडे अजय बोरस्तेही नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहे. आपण तर विद्यमान खासदार आहोत. आपण या अगोदरच आपल्या आचारसंहिते अगोदर एक आपला पूर्ण राऊंड त्या ठिकाणी झाला होता सर्व गावांमध्ये आणि प्रत्येक वार्डामध्ये. बेसिकली असं आहे की प्रत्येक जण जो काम करतो तो इच्छुक असतो. परंतु ही इच्छुकता म्हणजे स्पर्धा नाही आहे. ही अत्यंत ज्याला म्हणतो निकोप असं हे सगळं आहे. ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल आम्ही सगळेजण त्याचं मिळून काम करणार आहोत. महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर करून 3 आठवडे उलटले तरीही महायुतीच्या उमेदवाराचं त्रांगडं कायम आहे. नाशिक लोकसभेमध्ये महायुतीमध्ये सध्या अजित पवार गट आणि शिंदे गट या दोघांमध्ये जागेवरून चुरस निर्माण झालेली आहे. उमेदवारीवरून आता दोघंही पक्षांतर्गतच रस्सीखेच पण सुरू झाली आहे. त्यामुळे ही जागा कुणाला सुटते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरभिडेचं योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.